लातूर जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी म्हणून, भारतीय जनता पार्टीचा एक प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर भातांब्रे यांना आणि लातूरकरांना मी वचनबद्ध आहे. मी विश्वास किंवा आश्वासन असे शब्द वापरले नाही. की मी त्यांना सांगितलं, ह्यापूर्वी माझी जी भूमिका स्पष्ट केली होती तीच भूमिका सांगितली. ह्या भागातून जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा कुठेही जाणार नाही. याच ठिकाणी जाग्यावर त्याच ठिकाणी राहील. जे काही एन्क्रोच असतील ते काढले जातील. आणि फक्त ह्याच्यातला एक जो विषय आहे, काही लोक, हा जो विषय सुरुवात झाला, काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने ह्या विषयाला जो हँडल केलं, त्याची नोंद आम्ही वरिष्ठांपर्यंत, म्हणजे सरकारमधल्या वरिष्ठांपर्यंत, केंद्रातल्या वरिष्ठांपर्यंत आणि राज्यांच्या वरिष्ठांपर्यंत पाठवलेली आहे. त्याचाही जॉब वरिष्ठांकडनं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला जाईल. आणि कुठंतरी एक राजकीय वास कशा पद्धतीने हा विषय तयार करणे आणि विषय तयार करून एक नवा मार्ग हा कसा बनवता येईल, असा काही जणांचा प्रयत्न आहे. ज्यांच्या जागा या नव्या मार्गामध्ये येत आहेत, अशांच्या जागेला, कोणा व्यक्तींच्या जागेला, व्यक्तींच्या ठिकाणी फायदा होण्यासाठी काही जणांनी असं केलं आहे, असा एक विश्वास मला त्या आपल्या माध्यमातून सांगायचा आहे. निश्चितपणे ट्रॅफिक ही महत्त्वाची आहे. भविष्यामध्ये इथं जो फ्लायओव्हर मंजूर झाला होता, त्याच्यातलाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्टपणे शब्दात सांगितलं की जरी माझ्या विभागाशी संबंधित विषय असेल, आपण ठरवायचं आहे. आपण दिलेला जो काही निर्णय, खालच्या लोकांनी, सर्वांनी ज्या जनभावना असतील त्याच भावनेचा आदर करू आणि जनभावनेचा आदर केला जाईल, असा त्यांच्याकडनं आपल्याला शब्द मिळालेला आहे. निश्चित इथून होत असणारे जे काही चेंजेस असतील, फ्लायओव्हर असेल किंवा घ्यायचा असेल, तर तो फ्लायओव्हरही बाजूला एक हाफ फ्लायओव्हर आपल्याला घेता येतो. या भागामध्ये सुरळीत ट्रॅफिक मेंटेन करून कोणत्याही प्रकारे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा इथून सरकणार नाही, हे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून लातूरच्या जनतेला सांगतो. ज्यांनी त्या अधिकाऱ्यांना, ज्यांच्या काळात त्या अधिकाऱ्यांना घेऊन आले, तेच नेते आहेत. आता ते तुम्ही समजून घ्यायचं.